फायटर लायन ॲट आर्मी व्हीलॉग या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्पमैत्रीण शीतल काचर यांच्याशी भेटायला आलो आहोत आणि सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांचे आताच थोड्या वेळापूर्वी अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे महाराष्ट्र सेनेतर्फे आणि ते सर्पमैत्रीण अध्यक्ष या जिल्ह्याचे झालेले आहेत अहमदनगरमध्ये. आणि विशेष म्हणजे शीतल काचर हे पहिली सर्पमैत्रीण आहे नगर जिल्ह्यातली, तर त्यांच्या मी मनापासून स्वागत करतो. आणि मला तुम्हाला हे सांगायचं होतं की हे जे सर्पमित्र असतात ते सर्पांना किंवा वन्यजीवांना ज्या त्यांना वाचवतात आणि त्यांना फॉरेस्टमध्ये रिलीज करतात हे पुण्याचं काम आहे. आणि जसे चॅनलचं परंपरा आहे की जे पुण्याचं काम करतील त्यांच्याकडे मी जातो आणि त्यांचा मी सत्कार करतो, कारण कुठंतरी साप हा अन्य साखळीतला महत्वाचा घटक आहे आणि आपण त्याची काळजी केली पाहिजे, त्याला वाचवायला पाहिजे. फक्त सर्पांना नाही तर वन्यजीवांना आपण वाचवायला पाहिजे, कारण वन्यजीवन असेल तरच आपण जगू शकू. कारण की आपल्या भारतामध्ये 25% जे नुकसान होतं शेतीतलं ते होतं रोडन्समुळं, म्हणजे उंदर घुशी वगैरे, आणि त्यांना खायला सर्प जातात आणि त्या सर्पामुळे त्यांचं कुठेतरी नाश होतोय. तर त्यासाठी आपल्याला सर्पांना वाचवायची अत्यंत गरज आहे. आणि काही प्रजाती ते विलुप्त होत आहेत, पण सर्पमित्रांमुळे त्या प्रजातीलाही आता थोडस म्हणजे बुस्टअप मिळालेले, त्यांची प्रजाती वाढत आहे जी दुर्मिळ होत चालली होती, उदाहरणार्थ धूळ नागिन. तर या कार्यासाठी मला त्यांचा सन्मान आज करायचा होता म्हणून मी नगर जिल्ह्यात आलेलो आहे आणि मी आता त्यांचा सत्कार करणार आहे. मी सरांना विनंती करेल की त्यांना मेडल घालून त्यांचा सत्कार करावा. आणि हा मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. तर यांचा सत्कार झालेला आहे आणि मला त्यांना फक्त एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही जे सर्प वाचवता म्हणजे वन्यजीवन हे तुम्ही कधीपासून चालू केलं? गेले 3 ते 4 वर्ष झालेत मी अहमदनगर मध्ये नगर तालुक्यामध्ये रेस्क्यूचं काम करते. अच्छा. आणि आजकाल जे तुम्ही बघताय की एक प्रथा चाललेली, प्रथा नाही म्हणणार मी जरा, परंतु असे काही स्टंट चालू आहे म्हणजे स्नेकचा वुडला टायपिंग करणे किंवा स्नेकला हे करणे, ते तुमच्या मते तुमच्या विषयी मत काय? मला एवढंच म्हणायचं आहे की आता सध्या जे नवीन नवीन सर्पमित्र जे आलेले आहेत तर ते असे स्टंट करतात आणि त्यांना आनंद मिळतो एक प्रकारे की असं करून, आणि त्यानंतर त्यांना धोका पण असू शकतो त्याच्याने, कारण काय असतं ते स्टंट वगैरे जे करतात तर ते शक्यतो विषारी सापांचे जे असिस्टंट करतात की त्यांना असं वाटतं की काही करणार नाही, काही होणार नाही, पण असं असतं की कधी काय होईल ते आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे कृपा करून तुम्ही काम करा, चांगलं काम करताय, चांगली गोष्ट आहे, पण जीवाला धोका होईल असं तुम्ही करू नका, एवढंच माझं सांगणं. आणि मला एक कौतुक करायचं वाटतं की एका ठिकाणी तुम्ही रेस्क्यूला गेला होता तर आर्टिफिशियल जे पाण्याचं हे बनवतात शेतकरी लोक, शेततळ, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः म्हणजे जाऊन, आणि तो तुम्हाला पण माहितीच आहे की सापाची गती जी पाण्यामध्ये ती जास्त असते, पण तुम्ही एवढ्या हिंमतीने त्याला त्यांना बाहेर केलेलं आहे, त्यांच्या त्याविषयी तुमचं फार फार धन्यवाद. आणि मला सांगायचं होतं मित्रांनो की सर्पमैत्रीण जे आहे, आपण सर्पमैत्रीण म्हणतो कारण की आपल्या भारतामध्ये जे स्त्री आहे
की पहिलीपासून सन्मानित आहे आणि त्याचा सन्मान कुठेतरी आपण ठेवला पाहिजे, त्यासाठी मी पुण्यावरून अहमदनगरला यांचा सत्कार करण्यासाठी आलो होतो आणि मी तो सत्कार केला। मला फार अभिमान आहे आणि त्यांना आताच अध्यक्षपद मिळालेले आहे त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि जो माझे दोन शब्द संपवतो। धन्यवाद।